आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। या योजनेनुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% निवृत्त वेतन मिळणार आहे। राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता या मागणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच या योजनेची घोषणा केली होती, मात्र शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नव्हता। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजगी टाळण्यासाठी रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित निवृत्त वेतन योजना मंजूर होण्याची शक्यता आहे। ही योजना लागू झाल्यास 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% निवृत्त वेतन मिळणार आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।